भी किया जी। हाँ वही है कि अभी हम लोग बैठे हैं जी सर, अब तक संजय राउत आए नहीं है सर। नहीं सर ऐसा नहीं है, रोलिंग रेडी सर। सरकार राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेच्या संदर्भामध्ये निमंत्रण दिलेलं आहे, त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? एकूणच भाजपला ही सगळी आमदारांची जुळवाजुळव करणं सोपं जाईल असं वाटतंय का आपल्याला? राज्यपाल महोदयांनी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला आमंत्रित केलं, आमंत्रण दिलंय त्यांना, की त्यांना विचारलं की तुम्ही सरकार बनवू शकता की नाही, या संदर्भात मला 11 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत कळवा। सातत्यानं शिवसेना सुद्धा हीच भूमिका घेते, महाराष्ट्रातली राजकीय अस्थिरता संपवायची असेल आणि राज्यालाही सरकार द्यायचं असेल तर राज्यपाल महोदयांनी पुढाकार घेऊन जो सगळ्यात मोठा पक्ष निवडून आलेला आहे, ज्यांचे स्वतःचे 105 आमदार आहेत, त्यांना तात्काळ सत्ता स्थापनेसाठी बोलवायला हवं। कारण खरं तर अशी एक या देशातल्या राजकारणामध्ये पद्धत आहे, जो सगळ्यात मोठा पक्ष असतो तो स्वतःच जाऊन दावा करतो, आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सत्ताधारी पक्ष आहे, त्याने थांबण्याची गरज नव्हती। खरं म्हणजे त्याने पुढल्या 24 तासात जाऊन दावा करायला हवा होता, पण ते का थांबले मला माहित नाही, आम्हाला माहित नाही। अनेक राज्यात त्यांनी दावा केलाय बहुमत नसताना सुद्धा, पूर्ण बहुमत नसताना सुद्धा। तर राज्यपालांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागत केलेलं आहे। आता राज्यपाल महोदय जे आपले आहेत त्यांच्या पुढाकारानंच खरं म्हणजे या राज्याला एक सरकार मिळू शकेल असं आम्हाला वाटतं, आणि ही जी संधी राज्यपालांनी भाजपला दिलेली आहे त्या संधीचा त्यांनी लाभ घ्यावा। सर हिंदी में जाना चाहेंगे, बीजेपी को राज्यपाल ने न्योता दिया है। बीजेपी को जो राज्यपाल ने बुलाया, देखिए महाराष्ट्र के सम्माननीय राज्यपाल महोदय ने कल महाराष्ट्र की विधानसभा में जो सबसे बड़ी पार्टी चुनकर आई है, 105 दिन के विधायक है बीजेपी, उनको सरकार बनाने के लिए न्योता दिया है। राजभवन से जो प्रेस रिलीज मैंने देखा है उसमें स्पष्ट रूप से कहा है, बीजेपी को पूछा है, अगर आप सरकार बनाने के लिए काबिल है तो आप 11 तारीख रात को 8 बजे तक राजभवन को सूचित करिए कि हम सरकार बना सकते हैं या नहीं। राज्यपाल महोदय ने ये अच्छा कदम उठाया है, उद्धव ठाकरे साहब ने और हमारे पार्टी की तरफ से हमने बार बार कहा है राज्य की अस्थिरता को खत्म करना है, तो सबसे बड़ी पार्टी को सरकार बनाने का सबसे पहला मौका मिलना चाहिए, यही कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन है, ये परंपरा है राजनीति। हम तो ये मानते थे, मानकर चल रहे थे कि भारतीय जनता पार्टी सत्ता में है, 4-5 साल सत्ता में रही है और सबसे बड़ी पार्टी होने के नाते नतीजे आने के बाद 24 घंटे में जाकर सरकार बनाने का दावा पेश करना चाहिए था, लेकिन 15 दिन के बाद अगर दावा पेश नहीं किया है तो राज्य में असमंजस और अस्थिरता की स्थिति पैदा हुई, तो राज्यपाल को सक्रिय होना पड़ा है। ये राज्यपाल संविधान के मुताबिक राज्यपाल ने ये कदम उठाया और हम उनका स्वागत करते हैं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावे असे बॅनर सध्या झळकलेले आहेत, मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आता उद्धव ठाकरे आहेत। एक लक्षात घ्या की सगळ्यात पहिले राज्यपालांनी जी प्रक्रिया सुरू केलेली आहे त्या संदर्भात चित्र स्पष्ट होते। आम्ही वारंवार सांगतोय, उद्धव ठाकरे साहेब सांगतात की महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात या देशाच्या राजकारणात त्यांचा इतका चतुर चाणाक्ष आणि कार्यक्षम नेता नाही,
हा जो पेच प्रसंग निर्माण झालाय या पेच प्रसंगासाठी कोण जबाबदार आहे? कारण जर तुम्ही निवडणुकीच्या आधी महायुती म्हणून एकत्रित लढला आणि आता मात्र जेव्हा सत्ता स्थापनेसाठी बोलवलं जात आहे तर तेव्हा भाजपकडे बहुमत सध्याच्या परिस्थितीत दिसत नाहीये. मला असं वाटत नाही की त्यांच्याकडे बहुमत नाही. जर बहुमत नसतं तर त्यांनी वारंवार ही विधाने केली नसती की सरकार आमचंच येईल आणि सरकार मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा. ज्या अर्थी त्यांच्याकडे बहुमत आहे, आत्मविश्वास आहे, त्यातूनच ते सांगतायत की भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल. त्याच्यामुळे आमचं आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या. पण मग हे आमदार आहेत कोण? कारण कुणीतरी फुटल्याशिवाय तर मग त्यांच्याकडे बहुमत असणं शक्य. मला असं वाटत नाही की महाराष्ट्राच्या यावेळच्या राजकारणामध्ये फाटाफूट केली जाईल, काँग्रेसचे आमदार फुटतील असं मला वाटत नाही. किती अफवा सोडल्या बरं का, अफवांच्या पुऱ्या किती सोडल्या तरी फुटणार नाही. एनसीपी के साथ ऑलमोस्ट आपकी डील तय हो गई है, कांग्रेस बाहर से समर्थन देगी, 12 तारीख को एनसीपी इसको लेकर मीटिंग भी लेने लगी, ऑलमोस्ट डील तय हो गई है, क्या कहना है सर? हमारा नेता व्यापारी नहीं, हम व्यापारी नहीं, डील करने के लिए. डील शब्द का अर्थ व्यापार से जुड़ा है, ट्रेड से जुड़ा है. और शिवसेना ने कभी भी राजनीति का व्यापार नहीं किया है. शिवसेना के लिए ये कोई सरकार बनाना नफे नुकसान का कार्यक्रम नहीं है. फायदा तोटा, प्रॉफिट एंड लॉस, बैलेंस शीट, ये हमारे राजनीतिक शब्दकोश में नहीं है. जरूर हम जब हमने कहा है कि अगर कोई सरकार बनाने को तैयार नहीं है तो शिवसेना ये जिम्मा ले सकती है. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध काही बोलू नये असं एक उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांना देखील सांगितलेलं कळतंय. असं आहे की तुम्ही गुप्तपणे कुठे शिरला होतात मला माहित नाही, वेश पाठवून आमच्या गोष्टी ऐकायला कशा करता कोणाविरुद्ध. आम्ही भाजपविरुद्धही काही बोलत नाही. जनतेने जे मॅन्डेट दिलं ते स्वीकारणं हे आमचं कर्तव्य आहे. कोणी कोणाविरुद्ध बोललं, निवडणुका झाल्या, निवडणुकीच्या मंचावर प्रचारामध्ये जेवढं बोलायचं आहे तेवढं बोलून झालं. उद्धव ठाकरे बोलले, आम्ही बोललो ते आमच्याविषयी बोललेले आहे. त्याच्यामुळे कोणी कोणाविरुद्ध कशा करता बोलाय, असं काय घडलंय महाराष्ट्रात या क्षणी की एकमेकांच्या विरुद्ध पुन्हा दंड ठोकटून उभं राहू? बोला है कि बीजेपी हिटलर की तरह बर्ताव कर रही है, अपने दोस्तों यारों के साथ जो है गुलामों की तरह व्यवहार कर रही है, तो इस पे क्या कहेंगे? मेरे आर्टिकल में अपने बीजेपी का किधर नहीं लिखा नहीं है, लेकिन जो है आप उसका अर्थ निकालते हो मैं क्या सर? इशारों में इशारों में इशारों को अगर समझो तो राज को राज रहने दो, राज को राज रहने दो. इशारा समझ लीजिए, राज को राज रहने दो. सर आज साडे नऊ वाजता बैठक आहे, काय बैठक आहे कुठे? कुठल्या बैठकीला जाणार आहे? रिट्रीट भेटायला जाणार आहे. नक्कीच जाणार आहेत ते. कसं आहे की राज्यातले जवळजवळ सगळे आमदार तिथे आलेले आहेत. पक्षप्रमुखांनी तिथे येऊन त्यांना मार्गदर्शन करावं अशी त्यांची अपेक्षा असते. राज्यातल्या एकंदर स्थितीविषयी पक्षप्रमुखांच्या काय भूमिका आहेत हे जाणून घेणं आमदारांचं एक कर्तव्य असतं की बाबा आपल्या प्रमुखांचं यापुढली भूमिका काय आहे. आणि उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे आम्ही सगळे तिथे जाऊन येऊन आहोत. शेवटी आमदार आमचे आहेत, आमच्या कुटुंबाचे घटक आहेत. म्हणजे आदित्य ठाकरे सुद्धा काल रात्रीपासून तिथे, आज आता उद्धव ठाकरे सुद्धा जाणार आहे. कुठे ना कुठे आपले जे आमदार आहेत ते फुटू नये या दृष्टीने कोणी फुटत नाही. तुमच्या डोक्यातून हे जे गेल्या काही वर्षापासूनचा जो भ्रम निर्माण केला, आम्ही कोणालाही फोडू शकतो, आम्ही कोणालाही विकत घेऊ शकतो, किंबहुना आम्ही बहुमत विकत घेऊ शकतो, हे जे चित्र गेल्या काही वर्षात निर्माण झालं होतं या देशात आणि राज्यामध्ये, त्या भ्रमाला त्या भ्रमाचा भोपळा आता फुटलेला आहे. तुम्ही कोणाला विकत घेऊ शकत नाही, तो काळ संपलेला आहे. सगळे आपापल्या विचारांशी आपल्या भूमिकांशी प्रामाणिक राहतील आणि आहेत. आणि हे सगळे प्रयत्न करून थकल्यावरच आता सगळे शांत झाले. सर इंद्र ठाकरे आणि
के बाद शिवसेना ये मुद्दा राम मंदिर का पहले से ही उठाते रही है। इतना बड़ा फैसला आने के बाद, सुप्रीम कोर्ट का फैसला आने के बाद, क्या शिवसेना और बीजेपी के नेता के बीच महाराष्ट्र की राजनीति को छोड़कर राम मंदिर के मुद्दे पर फैसले को लेकर कुछ संतुष्टि की बात हुई? क्या राम मंदिर का मुद्दा सिर्फ एक पार्टी का है? क्या राम मंदिर देश का मुद्दा है? ये पूरे देश की जीत है, किसी एक पार्टी की जीत नहीं है। शिवसेना का भी बड़ा योगदान 30 साल से इस पूरे आंदोलन में रहा है, पहले दिन से रहा है। हमारे लोग वहां शहीद हुए हैं, हमारे लोग वहां खून बहाने के लिए भी गए थे, जेल में भी गए हैं, और सब लोगों ने हाथ खड़े कर दिए थे बाबरी पतन के बाद। तो इस देश में एक ही बाला साहब ठाकरे जी थे जिसने कहा था कि मुझे गर्व है मेरे शिवसैनिक के ऊपर जिसने ये काम किया है। तो ये छोटी एक किसी एक देखिये, जो जिनको भी जश्न मनाना है राजनीतिक, वो मना सकते हैं। सर्जिकल स्ट्राइक के भी ऐसा जश्न मनाया गया, 370 के बाद भी ये जश्न मनाया गया, लेकिन ये सभी मुद्दे देश के हैं, किसी एक पार्टी के नहीं है। पर राम मंदिर को लेकर तो आप दोनों से मैदान में उतरे थे, कल संगनी में मुलाकात। मैं दोनों की बात नहीं करता हूं, मैं देश की बात करता हूं। अगर शिवसेना है हमारे साथ तो उसको हिंदू परिषद भी थी, बजरंग दल भी थी, और ऐसे लाखों लोग थे, साधु संत कर सेवक थे, जिनको ना कोई धर्म था, ना कोई पॉलिटिकल पार्टी थी, ना उनके साथ कोई संगठन था। लोग अपने आप वहां पहुंचे थे, मैंने खुद देखा है। हिंदी में जाना चाहेंगे, आज मीटिंग होने वाली है, क्या उद्धव ठाकरे जाके विधायकों से मिलने वाले? मीटिंग की बात नहीं है, उद्धव जी जाएंगे और हमारे विधायक है उनसे मार्गदर्शन करेंगे। हिटलर मर गया है, हिटलर किसकी तरफ अंदेशा कर रहे हैं? हिटलर नहीं, देखो इस राज्य में जिस प्रकार का एक माहौल बना था, एक भय का माहौल था, वो भय का माहौल खत्म हुआ है। अब कोई किसी को पैसे के आधार पर और सत्ता के बल पर ना तोड़ेगा ना खरीदेगा, ये बंद हुआ है, ये भय का माहौल। राहुल ठाकरे यांचा 25 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय, त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की काँग्रेसला लांब ठेवणं तितकंच महत्वाचं आहे। तर हा व्हिडिओ एका मुद्दाम कोणी व्हायरल केला असं वाटतं? मला बोलायचं नाही, असे व्हिडिओ व्हायरल अशा प्रकारचे काही व्हिडिओ मेहबूबा मुफ्तीच्या संदर्भात काही लोकांनी वक्तव्य केली होती, नितीश कुमारने काही वक्तव्य भाजप संदर्भात केली होती, असे अनेक व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात। व्हायरल हा जो प्रकार आहे तुम्ही कोण करतात हे होऊ शकतं ना। बाळासाहेब ठाकरे 25 वर्षांपूर्वीची विधानं केली ती रेकॉर्डरच आहेत, तशी इतरांनी जी काही केलेली विधान आहेत ती पण रेकॉर्ड। राजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी विचार करून पुढे जायचं असतं। सामना शिवसेनेची जी भूमिका सामने फायनल आता किती दिवसात समोर येईल, कारण बरेच दिवस सामने में आपने ये लिखा है देश के गृहमंत्री अमित शाह के ऊपर पहली बार कि उनके गृहमंत्री के रहते हुए भी दिल्ली में स्थिति सही नहीं हुई। ये मैं नहीं कह रहा हूं, ये दिल्ली में हुआ है। अगर हमारे गृहमंत्री साहब ने जिस तरह से 370 हटाने का फैसला किया और कश्मीर में शांतता और चैन रखा है तो एक मजबूत गृहमंत्री है, लेकिन फिर भी दिल्ली में जो हुआ है वो देश के लिए ठीक नहीं था। गृहमंत्री मजबूत है, सक्षम है और सबसे बड़े नेता है, और जब वो निर्णय लेते हैं तो निर्णय अमल भी करते हैं। सगळे राजकीय पक्ष कुठल्याही राजकीय पक्षातले आमदार जे फुटण्याची शक्यता आता नाही आहे, मग या दोन दिवसांच्या कालावधीत फुटण्याची म्हणजे फोडण्याची हिंमत नाही कोणामध्ये आता, मग दोन दिवसांमध्ये अपयशी ठरेल भाजप? मग कशा कर बघा, माझ्या त्यांना आमच्या त्यांना शुभेच्छा आहे। तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना ओळखता, ते कोणाविषयी कधीही कटुता ठेवून बोलत नाहीत, वागत नाहीत आणि कारस्थानं करत नाही। जर कोणी चांगलं पाऊल टाकत असेल महाराष्ट्रासाठी तर उद्धव ठाकरे साहेबांच्या त्यांना कायम शुभेच्छा असतात, कारण उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना याची कमिटमेंट जी आहे ती महाराष्ट्राच्या हिताची आणि जनतेच्या हिताची। सर आज ट्वीट किया है आपने, जो खानदानी रही से वो मिजाज रखते है डर अपना, तुम्हारा लाजा वदारा तुम्हारी दौलत नहीं है। किसकी दौलत नहीं है मालूम नहीं सर, लिखा है आपने ट्वीट? मैंने लिखा है तो अभी आपको जो मुझे अच्छा लगा मैंने वो शेयर किया, आपको पता होना चाहिए। जो खानदानी रईस होता है वो दिलदार होता है, और राजा होता है छत्रपति शिवाजी महाराज भी, प्रभु श्रीराम भी, जो वचन देता है, जो शब्द देता है, उसके लिए प्राणों की बाजी भी लगाता है, वो पीछे नहीं है, क्योंकि वो खानदानी रईस है। शिवसेना पाठिंबा देतो
बोला शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी खरं तर काँग्रेस देखील आता पुढे सत्तावलेली बघायला मिळते आहे, कारण काँग्रेसच्या हायकमांड देखील दोनच दिवसांमध्ये एक पोस्टपणे निर्णय घेणार असं स्पष्ट केलेलं आहे. तुमच्याशी त्यांनी कदाचित चर्चा केली असेल. प्रत्येकाला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये ताबडतोब एक स्थिर सरकार या राज्याला लागत. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा काही राज्याचा दुश्मन नाहीये, एक लक्षात घ्या. आमचे राजकीय मतभेद असू शकतात काही विषयांवरती, काही विषयांवर मतभेद सगळ्यांचे असतात, बीजेपीशी सुद्धा आहेत. आता केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं घेतलेल्या काही निर्णयासंदर्भात शिवसेनेची भूमिका वेगळी होती, हे आपण पाहिलं असेल. मग जीएसटी असेल किंवा अन्य काही विषय असतील, आम्ही वेगळ्या भूमिकेतून पुढे गेलो, याचा अर्थ आम्ही दुश्मन नाही आहेत. प्रत्येकाचं महाराष्ट्रातल्या काँग्रेस मुख्यमंत्र्यांचं यशवंतराव चव्हाणांपासून म्हणतो ते शरद पवारांपर्यंत प्रत्येकाचं या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान आहे. त्यांच्याकडे चांगले नेते होते, आजही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आर आर पाटलांपासून ते जयंत पाटलांपर्यंत आणि मध्ये सुद्धा खूप लोक आहेत. प्रत्येक महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचं हित त्याच्याविषयी ते कोणी राज्यात तडजोड केली असं मला वाटत नाही. खरं म्हणजे बेळगाव कारवारच्या सीमा प्रश्नावर काँग्रेसमधले नेते, राष्ट्रवादी काँग्रेसमधले आजचे नेते आणि आम्ही सुद्धा ज्या तडफेनं आजही बोलतो ती तडफ भारतीय जनता पक्षानं दाखवावी कर्नाटकातल्या आणि महाराष्ट्रात, ही आमची भूमिका काय, आमचे मतभेद आहेत तिथे. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षानं जर ही भूमिका घेतली असेल राज्यात स्थिर सरकार येण्यासंदर्भात, तर मला असं वाटतं की राज्याची जनता त्यांच्या भूमिकेचं स्वागत करेल नक्कीच. राष्ट्रवादीने सांगितलं की भाजप बहुमत सिद्ध करायला विरोधात मतदान करा, काल नवाब मलिक त्यांनी स्पष्ट केलं. आता असं आहे की त्यांच्या पक्षाची भूमिका असू शकते, कारण माननीय शरद पवार साहेब वारंवार सांगतायत की त्यांच्या पक्षाला जो मॅन्डेट मिळालेला आहे ते मॅन्डेट भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मिळालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका जी आहे ती ठाम आहे. पण हे सगळं पाहता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकूणच सगळी भूमिका पाहता भाजपला दूर ठेवणार? आम्ही अशा कुठल्याही भूमिकेचं पुकार केलेला नाही. त्यांना सरकार बनवायला आमंत्रित केलंय, त्यांनी सरकार बनवावं आणि आमची परंपरा आहे, संस्कार, आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.